नवी मुंबई नेटवर्क। एपीएमसी सब्जी व भाजी मार्केट में व्यापारी किसानों और मथाड़ी कामगारों की सहूलियत के लिए श्री विठल रुक्मणी देवस्थान पर एक्वा वाटर फिल्टर का लोकार्पण आज पूर्व जल संपदा मंत्री विधायक शशिकांत शिंदे के हाथों संपन्न हुआ, जहां इस अवसर पर थाने के सांसद राजन विचारे, शिवसेना के उपनेता विजय नहाटा, नवी मुंबई भारतीय जनता पार्टी के महामंत्री व बेलापुर विधानसभा संयोजक नीलेश मात्रे, एपीएमसी सभापति अशोक डग, एपीएमसी के तमाम संचालक मुख्य तौर पर मौजूद रहे। इस दौरान सांसद राजन विचारे ने कहा कि उन्होंने एपीएमसी में शेतकरी माथाड़ी भवन बनाने का संकल्प लिया है और इसके लिए उन्होंने एपीएमसी के अधिकारियों से 900 मीटर प्लॉट देने की मांग की है, जिसमें आरोग्य केंद्र, बड़ा हॉल, ऑफिस व माथाड़ी व किसानों को रहने के लिए भी व्यवस्था हो। आज या ठिकाणी भाजीपाला आणि फळ मार्केट यांच्या वतीने आज या ठिकाणी पाणपोई, अद्यावत अशी पाणपोईचं लोकार्पण आज आदरणीय आमचे शशिकांतजी शिंदे साहेब, विजय नाटा साहेब, आमचे सर्व मार्केटचे सर्व पदाधिकारी आणि सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते। आणि या ठिकाणी मागच्या वेळेसुद्धा CCTV कॅमेरा असतील, त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, आरो प्लांट असतील, अशा वेगवेगळ्या सुविधा या माध्यमातून दिलेल्या आहेत। आणि परत एकदा या मंडळींच्या विनंतीनुसार या ठिकाणी एक चांगलं शेतकरी त्याचबरोबर माथाडी भवन या ठिकाणी बांधण्याचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे आणि एपीएमसी मार्केटच्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला 900 मीटरचा प्लॉट या ठिकाणी देण्यात यावं, जेणेकरून एक अद्ययावत असं संकुलन या ठिकाणी होईल, जेणेकरून खाली आरोग्य केंद्र असेल, वरती मोठा हॉल असेल व त्यानंतर वरती एक ऑफिस असेल किंवा राहण्याची व्यवस्था असेल, असं अद्ययावत असं हे संकुलन शेतकरी त्याचबरोबर माथाडी यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभे करणार आहोत। इस अवसर पर शशिकांत शिंदे ने इस एक्वा वाटर फिल्टर के लोकार्पण के पश्चात विश्वास जताया कि सब्जी और फल मार्केट के व्यापारियों और किसानों को इससे सहूलियत जरूर मिलेगी। भाजीपाला मार्केट और फल मार्केट के व्यापारी बांधवाने शंकर शे पिंगळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या व्यापारी, शेतकरी, कामगार वगैरे असंख्य घटकांना पाण्याची सोय व्हावी, शुद्ध पाण्याची सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी पाणपोईचा उद्घाटन सोहळा आदरणीय राजनजी विचारे, विजयजी नाटा साहेब आणि बाजार समितीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन सर्वांच्या माध्यमातून झालं। खरं म्हणलं तर आज लोकांना जे आवश्यक होतं ते करण्याच्या बाबतीमधला दूरदृष्टीपणा या ठिकाणी दाखवला आणि त्यामुळे त्यांचा मी मनापासून आभार करतो, अभिनंदन करतो। आणि आज बाजार समितीच्या माध्यमातून या उद्घाटनातून काही प्रश्न निर्माण झाले होते आणि मला खरं म्हणलं तर मी त्या मगाशी भाषणातसुद्धा सांगितलं की राजनजी विचारे खासदार आहेत, मंदाताई म्हात्रे आमदार आहेत, या दोघांनी या ठिकाणी लाखो रुपये देऊन या असलेल्या सुविधामध्ये भर करण्याचा प्रयत्न केला। आत्ताही त्यांनी निर्णय घेतला की मी शेतकरी आणि माथाडी कामगारांसाठी एक चांगल्या प्रकारचं मोठं सभागृह जिथं आरोग्याचं चिकित्सा आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जातील, मी त्यांचा आभार व्यक्त करतो। वहीं शशिकांत शिंदे ने राजन विचारे के माथाड़ी भवन निर्माण करने की संकल्पना पर उनका आभार भी व्यक्त किया। शशिकांत शिंदे ने सांसद राजन विचारे और भारतीय जनता पार्टी के बेलापुर विधायक मंदा मात्रे द्वारा एपीएमसी में किए जा रहे लोक उपयोगी काम को जनहितार्थ करार देते हुए कहा कि आज एपीएमसी के व्यापारियों ने मुक्त व्यापार के लिए अंतर्राष्ट्रीय दर्जे के एपीएमसी बाजार के निर्माण का मुद्दा सम्मुख रखा है और उनकी इसी मांग को देखते हुए वे जल्द
एनसीपी सुप्रीमो शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार के साथ संयुक्त बैठक लेकर एपीएमसी के रीडेवलपमेंट का मुद्दा सामने रखकर उसे अमली जामा पहनाएंगे। चर्चे मध्ये कामगारांचा आणि व्यापाऱ्यांचा फार मोठा प्रश्न होता की आव्हान जे समोर आहे मुक्त व्यापाराचं, त्याच्या माध्यमातून या व्यापाऱ्यांनी मागणी केलेली आहे की बाजार समितीचा असलेला हा पॅसेज हा परत रिडेव्हलप करावा आणि चांगल्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचं बाजारपेठ उभी करावी। आम्ही सगळेजण महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही बैठक लावून आदरणीय पवारसाहेब असतील, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा नवी मुंबईला ज्यांनी डेव्हलप करण्यासाठी बाजार समितीचा उपयोग झाला तीच बाजार समिती चांगल्या प्रकारे उभी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क। डू यू अस्पायर टू अपग्रेड योर लिव्हिंग विद अरिहंत अद्विका, सेक्टर 9, वाशी? अपग्रेड टू आयकॉनिक रेसिडेंशियल टावर,